नमस्कार, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे. महिलांसाठी मोठा धक्का असणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती बघा, पाहू शकता महिलांना मोठा धक्का आहे. भरपूर फॉर्म जे आहेत ते रद्द झाले आहेत आणि कोणत्या कागदपत्रांमुळे फॉर्म रद्द झाले त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर तुमचा देखील फॉर्म रद्द झाला आहे का त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर ह्यावर काय उपाय आहे ते देखील तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तर सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना सूचना आहे, लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण ज्या काय अपडेट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असतात. तर बघा, जर आपण पाहिले तर भरपूर जे काही फॉर्म आहेत ते रद्द झाले आहेत. महिलांसाठी मोठा धक्का या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कोणकोणत्या कागदपत्रांमुळे फॉर्म रद्द झाले आहेत संपूर्ण माहिती मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. संपूर्ण जी काही माहिती ती नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून जी काही ती घेण्यात आली आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करायचे. तर बघा, आता या ठिकाणी जर आपण पाहिले तर कशा पद्धतीने तुम्हाला जे काही तुमचे फॉर्म आहेत ते पाहायला मिळत होते ते आपण अगोदर पाहूया. त्यानंतर कशा पद्धतीने तुमचे फॉर्म रद्द झाले त्याची देखील माहिती पाहूया आणि त्यावर काय उपाय आहे, कशा पद्धतीने तुम्ही जे काही फॉर्म आहेत ते पात्र करू शकता त्याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तर लगेच सुरुवात करूया. तर बघा, सर्व माता भगिनी पाहू शकता सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा फॉर्म अशा पद्धतीने ह्या ठिकाणी अशा स्थितीमध्ये पाहायला मिळत होता. बघा, इन पेंडिंग टू सबमिटेड म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये इन पेंडिंग टू सबमिटेड तुमचा जो काही अर्ज आहे तो सबमिट झाला आहे. बघा, अशा पद्धतीने ज्यांना माहिती पाहायला मिळत आहे त्यांचा जो काही अर्ज आहे तो सबमिट झालेला आहे. ठीक आहे, त्यांचा अर्ज ह्या ठिकाणी सबमिट झालेला आहे. SMS व्हेरिफिकेशन देखील डन झालेलं आहे. ठीक आहे, काही माता भगिनी त्यांचा SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत आहे. ठीक आहे, रेडमध्ये SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत आहे. त्यांनी काळजी करू नका, तुमचा देखील फॉर्म जो आहे तो शासनाकडे त्या ठिकाणी गेलेला आहे. जवळपास जर आपण पाहिले तर 1 कोटी+ अर्ज या ठिकाणी शासनाकडे आलेले आहेत. 1 कोटीपेक्षा जास्त अर्ज शासनाकडे जमा झालेले आहेत. ठीक आहे, आता बघा जर आपण या ठिकाणी पाहिले तर SMS व्हेरिफिकेशन डन इन पेंडिंग टू सबमिट म्हणजे तुमचा अर्ज सबमिट झाला आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला अर्जामध्ये दुरुस्ती करायची असेल तर एडिट फॉर्मवर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जामध्ये दुरुस्ती देखील करू शकणार होता. आणि अजूनही तुम्ही जर त्या ठिकाणी दुरुस्ती केली नसेल किंवा मग तुम्ही जर त्या ठिकाणी तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला नसेल तर तुम्ही अजूनही त्या फॉर्ममध्ये एडिट करून तुमची जी काही मिस्टेक झालेली ती तुम्ही दुरुस्त करू शकता. आता मिस्टेक कशा पद्धतीने कशा कोणत्या कारणास्तव जे काही अर्ज आहेत ते रिजेक्ट केलेले त्याची माहिती देखील मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, त्यानंतर पुढची स्टेप काय आहे. तर बघा, पुढची स्टेप आहे तुमचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे तो इन रिव्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल. इन रिव्ह्यू म्हणजे काय, तुमची माहिती तपासण्यासाठी घेतलेली आहे. बघा, तुमची जी काही माहिती ती तपासली जात आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इन रिव्ह्यू तुमचा फॉर्म त्या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजेच तुमची जी काही माहिती आहे, तुम्ही जो काही भरलेला अर्ज आहे तो तुमचा अर्ज त्या ठिकाणी तपासला जातो आहे. तो अर्ज तपासल्यानंतर एकतर ह्या ठिकाणी ग्रीन होईल किंवा मग रेड होईल. ठीक आहे, ग्रीन होईल किंवा मग रेड होईल किंवा मग ग्रे होईल. आता ग्रे कशा पद्धतीने होईल ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. ग्रीन ज्यांचंच होणार आहे, ज्यांचा अप्रूव्ह झालेला असेल. बघा, ग्रीन अशाच व्यक्तींचा अशाच महिलांचा होणार आहे ज्यांचा जो काही फॉर्म आहे तो अप्रूव्ह झाला असेल. आता बघा, कशा पद्धतीने तुमचा जो काही फॉर्म आहे तो अप्रूव्ह होतो, डिसअप्रूव्ह कशा पद्धतीने होतो त्याची देखील माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर बहुतेक महिलांचं त्या ठिकाणी जे काही मत होतं ते असं होतं की आमचा जर फॉर्म डिसअप्रूव्ह झाला, रिजेक्ट झाला, तर त्याचं कारण देखील दिलं पाहिजे. म्हणजेच आम्हाला त्या ठिकाणी दुरुस्ती करता येईल. तर त्याची कारणं देखील दिली जात आहेत, ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. बघा, तर पाहू शकता बघा, तुमचा अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने पाहायला मिळणार आहे. बघा, अप्रूव्ह, ठीक आहे, अप्रूव्ह अशा पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला कुठली प्रोसेस करण्याचे कारण नाही. तुमचं नाव डायरेक्ट त्या ठिकाणी लाभार्थी यादीमध्ये येणार आहे. लाभार्थी याद्या कधी येणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर अप्रूव्ह झाला असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल. सर्व माता भगिनींनी सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती दिली जाते. सर्व माता भगिनींनी लगेचच व्हिडिओला त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या चॅनलला पण आणि लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका. ठीक आहे, अप्रूव्ह झाल्यानंतर अशा पद्धतीने येईल. आता डिसअप्रूव्ह झाल्यानंतर कशा पद्धतीने दिसेल बघा. तर बघा, तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला म्हणजे तुमचा फॉर्म त्या ठिकाणी डिसअप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ग्रे कलरमध्ये येणार आहे. बघा, डिसअप्रूव्ह, ठीक आहे, डिसअप्रूव्ह. बघा, SMS व्हेरिफिकेशन देखील झालेलं होतं परंतु त्यांचा अर्ज त्या ठिकाणी डिसअप्रूव्ह झाला आहे. या ठिकाणी बघा, दिस सर्वे रिजेक्टेड. आता हा जो काही सर्वे तो रिजेक्ट करण्यात आला आहे कोणत्या कारणास्तव, तर बघा या ठिकाणी व्ह्यू रिझन्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे रिझन्स देखील पाहायला मिळतील आणि तुम्हाला तुमचा जो काही फॉर्म आहे तो एडिट करण्याचा ऑप्शन त्या ठिकाणी येणार आहे. बघा, त्यांनी अगोदर सांगितलं होतं जे काही 5 ऑप्शन होते त्यामध्ये होता पेंडिंग टू सबमिटेड, रिजेक्ट, इन रिव्ह्यू, डिसअप्रूव्ह आणि एक होता रिजेक्टेड. असे त्या ठिकाणी अर्ज होते अप्रूव्ह. तर अशा पद्धतीने 5 त्या ठिकाणी जे काय ऑप्शन होते ते आलेले होते आय बटनावर. ठीक आहे, आता या ठिकाणी ज्यांचा अर्ज डिसअप्रूव्ह झाला असेल त्यांना बघा एडिट करण्याचा ऑप्शन आहे. कॅन एडिट द फॉर्म. बघा, तुम्ही जो काही फॉर्म आहे तो एडिट करू शकता. तर तुम्हाला तुमचा फॉर्म एडिट करायचा आहे. आता बघा, रिझन काय दिल्या आलेले आहेत. रिझन वेगवेगळे आहेत. ज्यांच्या अर्जामध्ये ज्या ज्या चुका आहेत त्या चुका त्यांनी दाखवलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो. बघा, तर बघा पहिलं आणि महत्त्वाचं रिझन आहे बघा, सर्वे रिजेक्शन रिझन्स. बघा, पहिलं, अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र, यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ओळखपत्र जोडलेले नाही.
चुकीचे जोडले आहेत, जोडलेले नाही किंवा चुकीचे जोडलेले, त्यामुळे तुमचा फॉर्म डिसअप्रूव झाला आहे. बघा, अपलोड बोथ साईड इलेक्शन कार्ड. जर तुम्ही इलेक्शन कार्ड, बघा, यांनी इलेक्शन कार्ड अपलोड केलं होतं आणि त्यांना सांगण्यात आलं की बोथ साईड, दोन्ही साईडचे इलेक्शन कार्डचे जे काही फोटो आहेत ते तुम्ही अपलोड करायचे आहेत. जर तुम्ही दोन्ही साईडचे त्या ठिकाणी अपलोड केलेले असते तर तुमचा फॉर्म त्या ठिकाणी अप्रूव झाला असता. तर बघा, ज्या काही महिला आहेत, ज्या महिलांनी अजूनही अशा पद्धतीची त्या ठिकाणी मिस्टेक केलेली आहे, तर ते अजूनही दुरुस्त करू शकता. एडिटचं ऑप्शन तुम्हाला अजूनही आहे. जर तुमचा फॉर्म इन रिव्ह्यू नसेल, बघा, सर्वांनी लक्ष द्यायचं, सर्व माता भगिनींनी लक्ष द्यायचं, जर तुमचा फॉर्म इन रिव्ह्यू नसेल तर तुम्ही एडिट करू शकता. जर तुमचा फॉर्म इन रिव्ह्यू असेल तर एडिट करू नका, कुठलाही फायदा होणार नाही. जर इन रिव्ह्यू नसेल तर तुम्ही एडिट करून घ्या, म्हणजे इन रिव्ह्यू जाण्याच्या अगोदर तुम्ही जर एडिट केलं असेल तर तुमचं जी काही माहिती आहे ती अपडेटेड माहिती त्यांच्यापर्यंत जाईल. तर तुम्ही इन रिव्ह्यू जर नसेल तर तुम्ही अपडेट करून घ्या. आधार कार्ड असेल तर ते दोन्ही साईडचं अपलोड करा, रेशन कार्ड असेल दोन्ही साईडचं अपलोड करा, मतदान कार्ड असेल तर दोन्ही साईडचं अपलोड करायचं आहे. आता बघा कशा पद्धतीने, तर ॲप्स देखील आहेत, वेबसाईट्स देखील आहेत, त्यावर जाऊन तुम्ही फ्रंट साईडचा फोटो आणि लास्ट साईडचा जो काही फोटो आहे तो काढू शकता. तो फोटो त्या ठिकाणी अपलोड करा आणि कंबाईन तुम्हाला फोटो मिळतो. त्यामध्ये फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही जे काही साईड आहेत त्या एकाच पेजवर तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात. वेबसाईट्स देखील आहेत आणि ॲप्स देखील आहेत, त्यावर जाऊन तुम्ही तुमचे जे काही फोटो आहेत ते व्यवस्थित करू शकता आणि पुन्हा एकदा अपलोड करू शकता. ठीक आहे, तर व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचे तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते व्यवस्थित आहेत किंवा नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला पहिलं रिझन पाहायला मिळते. आता दुसरं रिझन बघा दुसरं रिझन आपल्याला पाहायला मिळते, सर्व रिजेक्शन रिझर्व्ह. इतर कारणामध्ये बघा, आधार कार्ड मतदान कार्डची दुसरी बाजू जोडा, पत्ता नमूद नाही. बघा, आधार कार्ड आणि मतदान कार्डची दुसरी आधार कार्डची आणि मतदान कार्डची दुसरी बाजू जोडा. जर यांनी बघा या ज्यांनी काही माहिती पाठवलेली आहे त्यांनी आधार कार्ड आणि मतदान कार्डची त्या ठिकाणी दुसरी बाजू जोडायची आहे. त्यासोबतच पत्ता जो आहे तो पत्ता देखील तुम्हाला व्यवस्थित नमूद करायचा आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी ही जी काही तुमचा जो काही अर्ज आहे तो अप्रूव्ह होऊ शकतो, मंजूर होऊ शकतो. आता बघा, सर्व माता भगिनींसाठी अजून एक महत्त्व सूचना. आता बघा, सर्वच माता भगिनी ह्या ठिकाणी ही जी काही प्रोसेस आहे ती करायला जातील आणि तुमचा ॲप चालत नसेल, बघा सर्वांना सांगतोय, तुमचा ॲप चालत नसेल त्याचं कारण म्हणजे हेच आहे की माता भगिनी ज्या आहेत, सर्व माता भगिनी, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी एकाच वेळीस त्या ठिकाणी त्या ॲपवर त्या ठिकाणी जी काही प्रोसेस आहे ती करण्याची प्रयत्न करत असतात आणि ते प्रोसेस करण्याची प्रयत्न करत असल्यामुळे हेवी लोड आल्यामुळे ते जे काय ॲप आहे ते रन होत नाही, व्यवस्थितरित्या रन होत नाही. मग तुम्हाला एरर पाहायला मिळतात. ठीक आहे, त्यामध्ये एरर पाहायला मिळतात. तर एरर येऊ नये म्हणून तुम्ही बघा, आता रात्र झाली आहे, तुम्ही म्हणाल रात्रीच्या वेळेस आम्ही करतो आहे. बघा, रात्रीच्या वेळेस तुम्ही जसं करत असाल तसं महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी करत असतील, त्यामुळे सकाळच्या वेळेस होईल किंवा मग थोडं उशिरापर्यंत जर तुम्ही त्या ठिकाणी ही जी काही प्रोसेस आहे ती करण्याचा प्रयत्न केला किंवा मग दोन चार दिवसानंतर जर केला, इन रिव्ह्यू जाण्याच्या अगोदर जर केलं, तर तुमचं त्या ठिकाणी ही जी काही अडचण आहे ती सॉल्व्ह होईल किंवा मग डिसअप्रूव्ह झाल्यानंतर देखील तुम्हाला एडिटचं ऑप्शन आहे, त्यामध्ये तुम्हाला रिझन देखील दिलं जाणार आहे. परंतु सध्या जर तुम्ही करत असाल तर तुमचा ॲप चालत नसेल ही तुम्हाला अगोदरच माहिती त्या ठिकाणी देतो आहे. माता भगिनी त्या ठिकाणी संपूर्ण जे काही माता भगिनी त्या ठिकाणी खूप अडचणीत आलेले असतील की आमचा फॉर्म त्या ठिकाणी खुलत नाही आहे, उघडत नाही आहे, तर त्याचं कारण म्हणजे हेच आहे की खूप माता भगिनी ज्या आहेत महाराष्ट्रातील त्या तमाम माता भगिनी त्या ठिकाणी ॲपवर प्रयत्न करत असतील, त्यामुळे लोड जास्त झाल्यामुळे ते ॲप जे आहे ते रनिंग होत नसेल. आता बघा, महत्त्वाचा प्रश्न येतो की आम्ही ऑफलाईन अर्ज भरलेला आहे अंगणवाडी सेविकांकडे किंवा मग आम्ही सेतू सुविधा केंद्रांवर अर्ज भरला आहे, त्या माता भगिनींनी काय करायचं आहे? तर बघा, त्या माता भगिनींनी देखील सेतू सुविधा केंद्र असेल, अंगणवाडी सेविका असतील, त्यांच्याकडे जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती विचारणा करा की आमचा अर्ज त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे किंवा डिसअप्रूव्ह झाला आहे किंवा रिजेक्ट झालेला आहे, त्याचं कारण काय आहे. ते जे काही कारण असेल तर त्या अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील, सेतू सुविधा केंद्र असतील, त्यांना जाऊन विचारा आणि त्यांना सांगा की आमचा अर्ज त्या ठिकाणी मंजूर झाला आहे किंवा डिसअप्रूव्ह झाला आहे. जर तुमचा अर्ज त्या ठिकाणी नामंजूर झाला असेल, डिसअप्रूव्ह झाला असेल, तर जे काही डॉक्युमेंट्स असतील ते सपोर्टिंग डॉक्युमेंट्स त्यांना त्या ठिकाणी प्रोव्हाइड करा आणि ते व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी अपलोड करून तुमचा जो काही अर्ज आहे तो पुन्हा एकदा सबमिट करतील आणि तो अर्ज त्या ठिकाणी मंजूर होऊन जाणार आहे. ठीक आहे, तर बघा, ऑफलाईन ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांची देखील माहिती या ठिकाणी क्लिअर केली आहे. ज्या काही तमाम माता भगिनी त्या ते खूप त्या ठिकाणी परेशानीमध्ये असतील, अडचणीमध्ये असतील, तर त्यांचं देखील मी या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. त्यानंतर पुढचं काही जे काही कारण आहेत ते देण्यात आलेले आहेत. बघा, पुढचं कारण आहे, बघा, सर्व रिजेक्शनचं कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र अथवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड जोडलेले नाही, त्यामुळे अर्ज देखील तुमचे जे काही ते त्या ठिकाणी नामंजूर केले जातात, डिसअप्रूव्ह केले जातात. त्याचबरोबर काही माता भगिनी त्यांनी कमेंटमध्ये सांगितलेले आहे की आम्ही मराठीमध्ये अर्ज भरला होता आणि तो अर्ज मराठीत भरल्यानंतर देखील आमचा अर्ज त्या ठिकाणी नामंजूर करण्यात आला आहे. मग मराठीत भरल्यामुळे नामंजूर होतो आहे का? तर अशी देखील माहिती आलेली आहे. तर तुमचा अर्ज मराठीत भरल्यामुळे नामंजूर झाला आहे का ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुमचा अर्ज मंजूर झालाय किंवा नामंजूर झालाय किंवा इन रिव्ह्यू आहे ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता बघा, हा जो काही व्हिडिओ तो खूप त्या ठिकाणी उशिराने मी बनवतो आहे. त्याचं कारण म्हणजे एवढंच आहे की माझी तब्येत बरोबर नसताना देखील मी महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींची मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे. संपूर्ण जी काही माहिती डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे.
बघा अर्ज तुमचे नामंजूर झाले आहेत, आता त्यावर उपाय काय ते उपाय देखील मी तुम्हाला सांगितलेले आहेत. वेबसाईट्स आहेत, वेबसाईटवर जाऊन तुम्ही दोन्ही फोटो अपलोड करा, ते फोटो डाउनलोड करा, त्यानंतर ते नारी शक्ती दूत ॲपवर अपलोड करा. त्यासोबतच ऑफलाईन ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांची देखील अडचण दूर केलेली आहे. त्यांनी त्या ठिकाणी आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील, सेतू सुविधा केंद्र ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज केला आहे त्यांना जाऊन विचारणा करा तुमचा अर्ज त्या ठिकाणी पात्र झाला आहे किंवा नाही, त्याची देखील तुमची अडचण दूर झाली आहे. त्याचबरोबर अजूनही काही तुमची अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. सर्व माता भगिनींना मदत करत असतो आपण, तर सर्व माता भगिनींनी तुमची जी काही अडचण असेल ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुम्हाला त्या ठिकाणी योग्य ते जे काही मार्गदर्शन आहे ते कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर दिलं जाणार आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे, योग्य ते मार्गदर्शन देखील तुम्हाला केले गेले. अजूनही कुठली अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. लाडकी बहीण योजनेच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढची अपडेट घेऊन अशाच पद्धतीची नवीन माहिती पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.